नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज 11 ऑगस्ट 2022 MSBT ने एक नवीन सर्क्युलर काढलेलं आहे की ज्या विषय असा आहे की उन्हाळी 2022 परीक्षेच्या निकालाबाबत. आता व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी हे सांगू इच्छितो की माझ्या प्लेलिस्टमध्ये मेट्रोलॉजी, क्वालिटी कंट्रोल, इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स याचे व्हिडिओज आहेत. जर तुम्ही मेकॅनिकल बॅकग्राऊंडचे नसतालसुद्धा, तर तुमचे काही मित्र असतात तर त्यांना तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा, त्यांना नक्कीच उपयोगाला येतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. तर व्हिडिओकडे जाऊया आपण. त्यांनी दोन संदर्भ दिलेत वेगवेगळ्या पत्रांचे. याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जी उन्हाळी परीक्षा आहे 29/7 म्हणजे घेण्यात आली आणि तिचा जो निकाल आहे 29/7/2022 लावण्यात आला. हा निकाल लागल्यानंतर काही लोकांनी ॲप्लिकेशन्स केले की बाबा आम्हाला फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला कॅरी ऑन देण्यात यावा. ठीक आहे, पण की बाबा आमची जे गेल्या वर्षीचा जो रिझल्ट आहे या रिझल्टच्या मानाने हा रिझल्ट आमचा खूप कमी आलेला आहे. तर बोर्डाने याचं एक हे लिहिलेलं आहे की या जो समर 2022 जो रिझल्ट आहे तो मागच्या समर 2021 रिझल्टशी कम्पेअर नका करू, कारण की मागचे जे एक्झाम्स आहेत तुमच्या ह्या मागच्या सगळ्या एक्झाम्स ऑनलाईन पद्धतीनं झाल्या होत्या आणि ऑनलाईन परीक्षेचा निकाल आणि ऑफलाईन परीक्षेचा निकाल तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. म्हणून त्यांनी काय सांगितलं की जर तुम्हाला रिझल्ट कम्पेअर करायचाच असेल तर तुम्ही काय करा, समर 2018 आणि समर 2019 रिझल्ट तुम्ही समर 2022 कम्पेअर करा. तर त्यांचं काय केलं, त्यांनी इथं टोटल एक टेब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे की समर 2018 एवढे मुलं बसले होते 553,347, त्यातले डिक्शनशन मुलं 17% होते, फर्स्ट क्लास 52% होते, सेकंड क्लास 28% होते, पास क्लास 2% होते आणि पासिंगचं पर्सेंटेज 36% होतं. तसंच समर 2021 पासिंग पर्सेंटेज 39% होतं आणि समर 2022 जे पासिंग पर्सेंटेज आहे ते 37% आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर डिस्टिंक्शनचा आणि फर्स्ट क्लासचा जो आकडा आहे तर तो काय झालेला आहे, समर 2018 आणि समर 2019 मानाने काय झालेला आहे, तो वाढलेला आहे. तर आता याच्यामध्ये त्यांनी पुढचा एक आणखीन एक टेबल सांगितलं आहे की बाबा फर्स्ट इयर टू सेकंड इयर किती गेले, काय गेले. आता याच्यात त्यांनी सांगितलं की उन्हाळी परीक्षा 2018, उन्हाळी परीक्षा 2019 आणि 2022 द्वितीय व तृतीय वर्षातील प्रवेशासाठी ATKTसह पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे. आता समर 2018 जे थर्ड सेमिस्टरला म्हणजे जे सेकंड इयरला गेले ते 60% होते, जे फायनल इयरला गेले ते 55% होते. इकडे समर 2019 75% होते, 56% होते, 73% आणि 64% होते. याच्यात पण त्यांनी ते सांगितले की ते पर्सेंटेज सेम आहे, म्हणजे सेकंड इयरला जाण्याचं आणि थर्ड इयरला जाण्याचं पर्सेंटेज सेम आहे. तर आता तुमची परीक्षा ठीक आहे ऑफलाईन पद्धतीनं झाली, पण त्याच्यासाठी तुमच्यासाठी काही त्यांनी निर्णय पण घेतले होते की बाबा प्रत्येक एका तासाला तुम्हाला 15 मिनटं वाढून दिले होते. तसेच प्रत्येक पेपरमध्ये तुमचा 2 दिवसांचा त्यांनी गॅप दिला होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला सजेस्टिव्ह क्वेश्चन बँकसुद्धा दिली होती त्यांनी. हे तुमच्यासाठी काही निर्णय घेतले होते त्यांनी. उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता संस्था प्रमुखांना सूचित करण्यात येते की उन्हाळी परीक्षा 2022 निकालामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही, तसेच अनुत्ती झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार नाही. काही जणं काय करताय माहिती आहे का, मुलांची दिशाभूल करण्यासाठी सांगताय की बाबा आपण 10 रुपये द्या, आपण काहीतरी ॲप्लिकेशन करूया वगैरे असं हे. हा बोर्ड आहे, ह्या बोर्डाच्या नियमामध्ये काही फरक पडत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुमचं जर परीक्षेचे बॅकलॉग असतील तर अभ्यास करा, यूट्यूबवर खूप सारा मटेरियल अवेलेबल आहे. ठीक आहे, जर तुमची कॅपॅसिटी आहे फीस पे करायची तर फीस पे करा एखाद्या ट्युशन्सला चांगल्या ठिकाणी, अभ्यास करा, विंटरला पेपर द्या, सगळे पेपर तुमचे निघतील. फक्त आत्मविश्वास पाहिजे तुमच्यामध्ये आणि थोडीशी मेहनत करायची तयारी पाहिजे. ठीक आहे, मुलं काय करताय, फक्त या यूट्यूबरचे व्हिडिओ बघ, त्या यूट्यूबरचे व्हिडिओ बघ. आता व्हिडिओ बघणं थांबवा, परीक्षा फॉर्म भरा, अभ्यास करा. एक वर्ष गेलं म्हणजे काही खूप काही जात नाही. ठीक आहे, एक लक्षात ठेवा की अकॅडमिक सगळंच काही नाही आहे, त्याच्यानंतर तुम्ही कंपनीत गेल्यानंतर काय करताय ह्याला पण खूप महत्त्व आहे. तर एवढं सांगायचं होतं. थँक्यू.